सोबती संस्थेच्या माध्यमातून गेल्या 18 वर्षात सामाजिक कार्य करत असताना राजकारण बाजूला ठेवल्याने सोबती संस्थेत माणसं जोडली गेली आहेत। आपण धैर्याने झपाटून काम केल्यास आपले उद्दिष्ट सफल होईल। आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा हे गुण अंगीकारले पाहिजेत। आजच्या संगणकीय युगात तुम्ही उद्याचे नागरिक आहात, त्यासाठी कठोर मेहनत घ्या, यश आपोआप तुमच्या पायाशी येईल, असे उद्गार सोबती संस्थेचे अध्यक्ष बापू नेने यांनी बोरी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले। साप्ताहिक विजय सागर व एकात्मतेचे संपादक विजय मोकल यांच्या प्रयत्नाने तसेच कल्याणी पाटील, नंदकुमार पाटील, उपसरपंच रवींद्र म्हात्रे यांच्या सहकार्याने बोरी परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रतिपालकत्व सोबती संस्थेने स्वीकारले। या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच छत्री व इतर साहित्याचे देखील वाटप करण्यात आले। यावेळी सोबतीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोबतीचं काम प्रत्यक्षात 17 वर्ष पूर्ण झाली, 18 वर्ष सुरू झालेलं आहे। जरी विजयने 25 म्हटलं त्या दुसऱ्या संस्था होत्या, त्या 7 वर्ष ती संस्था सोडून घेऊन मी सोबती नावाची संस्था काढणार। 17 वर्ष सुरू झाली, 18 वर्ष सुरू आहे आणि 18 वर्ष मी सातत्याने सगळीकडे काम करतोय। ह्याच्यातून एक गोष्ट आहे की समाजातले काही वर्ग असा आहे की जो माझ्या पाठीमध्ये आर्थिक बाब घेऊन सुद्धा उभा आहे आणि बराचसा पैसा मला खर्च करावा लागतो आणि तो मला सुदैवाने परमेश्वराने माझी व्यवस्था केलेली असल्याकारणाने मला तो खर्च करताना कधी अशी चिंता वाटली नाही की हे पैसे खर्च करते ते अनाठी आहे। मी केलेला प्रत्येक पैशाचा मला कुठे ना कुठे अनुभव चांगला येतोय आणि आतापर्यंत मला जो काही विश्वास माझा कुठला तो वाढत चाललेला आहे की आपण केलेलं काम हे लोकांना पटलं आहे, लोक आपल्या पाठीशी राहतात आणि ज्याला गरज असते असे अनेक लोक माझ्या आजूबाजूला आहे की त्यांना मी सांगितलं की बाबा असं असं आहे हे काम करायचं आहे, तर स्वखुशीने आपली अपेक्षा असते त्याच्यावर जास्त पैसे काढून माझ्यासमोर ठेवतात आणि सांगतात काम तुम्ही करा, आम्ही आहोत तुमच्या पाठीमध्ये। ह्याच्यातून मला सगळं असं सगळं मिळालं असं मी समजतो की आपलं काम लोकांकडे रुजू झालेलं आहे आणि त्या रुजू झालेलं असल्या कारणाने लोक आर्थिक बळपण माझ्या पाठीमागे ठेवतात आणि सुदैवाने आर्थिक माझी परिस्थिती पण बरी असल्याकारणाने मदत आली नाही म्हणून काम थांबत नाही, काम चालूच राहतं, पदर मोड करायला लागते आणि ती करण्याची मनापासून माझी आणि माझ्या मिसेसने मला परवानगी दिलेली असल्याकारणाने मी करू शकतो।